नमस्कार, मी आरशिन खान, पोलीस नामामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. राज्यात 11 ते 20 वयोगटातील मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत चाललंय. तर राज्यात मागील 20 दिवसांपासून 1711 मुलं कोरोनाबाधित आढळली आहेत. मुलांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने कोरोनाच्या आकडेवारीत अजून वाढ होताना दिसतीये. या मुलांचे तातडीने लसीकरण होणे आवश्यक असल्याचे टास्क फोर्सचे देखील मत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच लहान मुलांचे लसीकरण आणि ज्येष्ठांना बूस्टर डोस देण्याची मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली असल्याची राजेश टोपे यांनी सांगितले. दिवाळीनंतर दुसऱ्या सत्रात शाळेचे सर्वच वर्ग सुरू करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. 5वीच्या पुढील वर्ग आधीच उघडले असून आता 1 ते 4 पर्यंतचे वर्ग भरवण्यास शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले. याबाबत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं असून जास्तीत जास्त 15 डिसेंबर पर्यंत पहिल्या डोसचं लसीकरण पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात चिकनगुन्ह्याचे प्रमाण वाढत असून नागरिकांनी काळजी घ्यावे असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.